अखेर गेल्या काही दिवसांपासून इन्कार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी काल गुरुवारी सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतली. मात्र तेथे थेट पक्षप्रवेश झाला नसला तरी साहेब सांगतील तो आदेश असं सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलंय. त्यामुळे कालच्या या सर्व घडामोडी पाहता निलेश लंकेची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली जाण्याची ही शक्यता आहे. तसे झाल्यास भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे व शरद पवार गटाचे आमदार लंके यांच्यामध्ये लढत होणार आहे. या निवडणुकीत विखे यांचे विरोधक लंके यांच्या पाठीमागे एकवटले जाण्याची शक्यता आहे. ही लढत केवळ विखे विरुद्ध लंके अशी नसेल तर ती विखे विरुद्ध पवार अशी रंगण्याची जास्त शक्यता आहे. नगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडे सक्षम उमेदवार नसताना देखील एकाच वेळी अजित पवार यांना धक्का देत परंपरागत विरोधक विखे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार उभा करण्याच्या व्यूहरचनेत शरद पवार यांची खेळी ही यशस्वी झाल्याचं मानलं जात आहे. आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेक उड्या मारल्या, त्यातील ही सर्वात महत्त्वपूर्ण उडी ठरत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकारणात सुरुवात केली. पारनेरचे तालुकाध्यक्ष असताना तत्कालीन पारनेरचे आमदार विजय औटी यांच्याशी त्यांचे बिनसले. त्यावेळी औटी सोबत बिघडल्याने लंके यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. औटी यांच्या विरोधातच पारनेर नगर मतदारसंघातून ते विजयी झाले. एकाच वेळी त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार या तिन्ही नेत्यांशी त्यांनी घनिष्ठ संबंध निर्माण केले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथम ते शरद पवार गटात सहभागी झाले, नंतर काही दिवसातच अजितदादा गटात सहभागी झाले. तर त्यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या बहुमताच्या चाचणीवेळी आमदार लंके यांची अनुपस्थिती ही धक्कादायक ठरली होती. त्याचवेळी त्यांची वाटचाल ही राजकीय कोलांडउड्या मारणारी ठरणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. नगर पारनेरचे मतदारसंघातील वर्चस्वावरून आमदार लंके व भाजप खासदार सुजय विखे यांच्यामध्ये राजकीय वैमनस्याची सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांच्यामध्ये पारनेरमधील विकास कामांच्या श्रेयवादावरून खडाजंगी रंगली. त्यानंतर आमदार लंके यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघ सोडून नगर लोकसभा मतदारसंघातील प्रश्नात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांनी खासदार विखे यांना लक्ष करण्यास सुरुवात केली. परिणामी आमदार लंके जरी महायुतीत असले तरी विरोधी महाविकास आघाडीच्या नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा मिळू लागला. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे यांच्या कार्यपद्धतीवरून जिल्हा भाजपमध्येच नाराजीचे वातावरण आहे. भाजपमधील जुने निष्ठावान पदाधिकारी विखे पिता पुत्रांपासून अंतर राखून आहेत. गेल्या 2019 विधानसभा निवडणुकीत विखे पिता पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढेल असा दावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे पक्षश्रेष्ठी करत होते. मात्र घडलं उलटच. पक्षाच्या 5 पराभूत आमदारांनी विखे यांच्या विरोधात तक्रारी केल्या व त्यांना त्यांच्या पराभवास जबाबदार ठरवलं. मात्र तरीही विखे यांचे पक्षातील वजन वाढतच गेले. तर तसेच भाजपच्या केंद्रीय बलाढ्य नेतृत्वाला भेटण्यासाठी राज्यातील प्रदेश भाजपची विखे यांना आवश्यकता देखील राहिली नाही. हेच दुखणे लक्षात ठेवत माजी मंत्री राम शिंदे विधान परिषदेवर नियुक्ती होताच आक्रमक झालेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं जाहीर करत विखे यांच्या विरोधातच आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच पुढे भाजपचे आमदार शिंदे, त्याचबरोबर युवा नेते विवेक कोल्हे व अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके या सर्वांनी एकत्रितपणे विखे यांच्यावर चढाई करण्यास सुरुवात केली. यापूर्वी जेव्हा जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ होती तेव्हाही विखे विरुद्ध इतर सर्व असे राजकारण रंगत असायचं. विशेषतः सहकारातील निवडणुका याच पद्धतीने लढवल्या जात होत्या. तसेच त्यावेळी मध्यंतरी विखे कुटुंबीय शिवसेनेत देखील गेले होते. त्यावेळी बाळासाहेब विखे व राधाकृष्ण विखे एकाच वेळी केंद्रात व राज्यात शिवसेनेकडून मंत्री झाले होते. त्यावेळीही असे चित्र जिल्ह्यात निर्माण झालं होतं. आता विखे भाजपमध्ये आल्यानंतरही पुन्हा एकदा विखे विरुद्ध इतर सर्व असे वातावरण निर्माण होत आहे. तर बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार यांच्यातील राजकीय वैमनस्य हा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा अध्याय आहे. तेच युद्ध पुढे राधाकृष्ण विखे व अजित पवार यांच्यामध्ये खेळले गेले. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सुजय विखे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडेही उमेदवारीची मागणी केली होती.
परंतु तेही शक्य न झाल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करत झाले. विखे व पवार कुटुंबियामध्ये नगर जिल्ह्यात सातत्याने राजकीय लढाया देखील सुरू असतात. या दरम्यान महायुतीत नगर लोकसभा मतदारसंघाची जागा ही भाजपकडे आहे. तेथे भाजपने पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीमध्ये नगरची जागा ही शरद पवार गटाकडे आहे. शरद पवार गटाकडे सक्षम उमेदवार देखील नाही आहे. त्यामुळे राष्ट्रवादी एकत्रित असताना शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या उमेदवारीच्या चाचणीत त्यांनी निलेश लंके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लंके हे अजितदादा गटाकडे गेले. आमदार निलेश लंके यांची घरवापसी करत शरद पवार यांनी एकाच वेळी अजित पवार व विखे कुटुंबीय यांना शह दिल्याचं मानलं जात आहे. या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय संबंधित बातम्या पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवू नका. धन्यवाद.